वेलकम स्टूडेंट्स, वी आर लर्निंग अवर सेकंड चैप्टर ऑफ मैथ्स बुक मल्टीप्लिकेशन एंड डिवीजन ऑफ इंटीग्रल्स। एंड इन अवर प्रीवियस पीरियड वी हैव लर्नड अबाउट मल्टीप्लिकेशन ऑफ इंटीग्रल्स। वी हैव सॉल्व दिस टेबल। वी लर्न फोर रूल ऑफ मल्टीप्लीकेशन ऑफ इंटीजर्स इंटीग्रल्स। पॉजिटिव नंबर इंटू पॉजिटिव नंबर इज इक्वल टू पॉजिटिव नंबर। पॉजिटिव नंबर इंटू नेगेटिव नंबर इज इक्वल टू नेगेटिव नंबर। नेगेटिव नंबर इंटू पॉजिटिव नंबर इज इक्वल टू नेगेटिव नंबर। एंड नेगेटिव नंबर इंटू नेगेटिव नंबर सॉरी नेगेटिव नंबर इंटू नेगेटिव नंबर इज इक्वल टू पॉजिटिव नंबर। अपन चार रूल शिकलो काय तर पॉजिटिव नंबर काय शिकलो आपण दोन्ही पॉझिटिव्ह नंबर असतील तर त्यांचा प्रोडक्ट काय असतो म्हणजे दोन पॉझिटिव्ह नंबर असतील तर त्यांचा गुणाकारसुद्धा काय असतो पॉझिटिव्ह नंबरच येत असतो। त्यानंतर आपण काय शिकलो दोन्ही निगेटिव्ह नंबर असतील म्हणजे समान चिन्ह आहे दोन्ही निगेटिव्ह नंबर असतील तरी त्यांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार काय येतो पॉझिटिव्ह नंबर येतो। म्हणजेच थोडक्यात दोन्ही समान चिन्ह दोन्ही पॉझिटिव्ह नंबर त्यांचा गुणाकार प्रोडक्ट पॉझिटिव्ह नंबर दोन्ही निगेटिव्ह नंबर त्याचा गुणाकार प्रोडक्ट पॉझिटिव्ह नंबर हे आपण शिकलो। त्यानंतर आपण ज्यावेळेस विरुद्ध चिन्ह असतील एकदा निगेटिव्ह नंबर असेल एकदा पॉझिटिव्ह नंबर असेल तर आपलं उत्तर काय येणार आहे विरुद्ध चिन्ह आहेत निगेटिव्ह नंबर। निगेटिव्ह नंबर इंटू पॉझिटिव्ह नंबर इज इक्वल टू निगेटिव्ह नंबर। हेच जरी उलटं केलं पॉझिटिव्ह नंबर अंधे असेल गुणिले निगेटिव्ह नंबर चिन्ह वेगवेगळे आहेत इथंसुद्धा तेच काय ना पॉझिटिव्ह नंबर इंटू निगेटिव्ह नंबर इज इक्वल टू निगेटिव्ह नंबर। म्हणजे समान चिन्ह असेल त्यावेळेस प्रोडक्ट काय येतो पॉझिटिव्ह नंबर येतो आणि ज्यावेळेस विरुद्ध चिन्ह असतील एकदा प्लस साईन आणि एकदा मायनस साईन असेल त्यावेळेस प्रोडक्ट काय येतो निगेटिव्ह नंबर येतो। हे आपण काय झालेलो आहोत मागच्या याच्यामध्ये शिकलेलो आहोत। आता त्या आधारेच आपल्याला प्रॅक्टिस सेट एट सोडवायचा आहे तर आपण त्यासाठी काय करणार आहोत थोडीशी एक गणित आपण सोडवून दाखवणार आहोत। बघा लक्ष बघा तुम्हाला इथं दिसत असेल आपल्याकडे काय आहेत दोन निगेटिव्ह नंबर्स आहेत दोन काय आहेत निगेटिव्ह नंबर्स आहेत। मग आपणच बघितलेलं आहे आता पहिल्यांदा आपण गुणाकार करून घेऊया आपल्याला माहिती सत्याटी छप्पन्न आपल्याला सातचा पाळा येतो सत्याटी छप्पन्न आणि दोन्ही निगेटिव्ह नंबर समान चिन्ह असल्यावर प्रोडक्ट काय येतो पॉझिटिव्ह नंबर येतो मायनस इंटू मायनस काय प्लस आपण आत्ताच शिकलेलो आहोत म्हणून हे झालं आपलं उत्तर प्लस 56 म्हणजे आपलं उत्तर काय आलं पॉझिटिव्ह नंबर आलेला आहे। बघा इथं निगेटिव्ह नंबर आहे त्यांचा प्रोडक्ट काय आला आपला पॉझिटिव्ह नंबर आला। आता खाली पहिला दिसतो आपला निगेटिव्ह नंबर मायनस 65 त्याला गुणिले किती आहेत 8 इथं चिन्ह दिसत नाही म्हणजे हा कसला नंबर आहे पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजे चिन्ह वेगवेगळे आहेत का इथं निगेटिव्ह नंबर आहे इथं पॉझिटिव्ह नंबर आहे इथं निगेटिव्ह साईन आहे इथं पॉझिटिव्ह साईन आहे नाही दिलं तरी चालतं पॉझिटिव्ह साईन आपल्याला माहिती आहे मग निगेटिव्ह साईन आणि पॉझिटिव्ह साईन वेगवेगळे चिन्ह आहेत का आहेत मग आपल्याला माहिती आहे एकदा निगेटिव्ह एकदा पॉझिटिव्ह साईन विरुद्ध चिन्ह म्हणून आपला आन्सर काय येणार निगेटिव्ह नंबर येणार। आता निगेटिव्ह नंबर आपलं उत्तर असणार आहे पण गुणाकार किती येतो तो पण आपल्याला करावा लागेल तर 65 आणि 8 गुणाकार तुम्ही बाजूला करू शकता 8 45 त्यानंतर 6 8 48 आणि 4 52 520 मायनस 520 हे आपलं काय झालं याचं उत्तर झालं म्हणजे एक निगेटिव्ह नंबर एक पॉझिटिव्ह नंबर आपलं आन्सर काय आलं निगेटिव्ह नंबर आलं। आता पुन्हा इथं काय दिसतं आहे -220 आणि इकडं -1 आहे दोन्हीसुद्धा काय आहेत निगेटिव्ह नंबर आणि त्यांचा मग निगेटिव्ह दोन्हीसुद्धा निगेटिव्ह नंबर असेल म्हणजे दोन्ही समान साईन आहेत चिन्ह आहेत प्रोडक्ट नेहमी काय येतो पॉझिटिव्ह नंबर येतो
म्हणून इथं आपलं उत्तर येणार आहे पॉझिटिव्ह नंबर. आणि इथं दिसतात आपल्याला 220 आहेत आणि किती आहेत त्याला गुणले 1 आहेत. आणि मग आपल्याला ते माहिती आहे की 1 ने कोणत्या संख्येला गुणलं तर उत्तर किती येतं, तीच संख्या येतं. म्हणजे इथं आपलं उत्तर काय असणार आहे, 220च येणार आहे. मग फक्त काय होणार आहे, साईन बदलणार आहे. साईन काय येणार आहे, पॉझिटिव्ह 220 पॉझिटिव्ह 220 हे आपलं याचं उत्तर. त्यानंतर आपल्याकडे चौथं गणित आहे बघा, -9 × 15 15 × 9. आता बघा आपण आधी गुणाकार केला तरी चालेल, 15 × 9 गुणाकार म्हणजे 15 आपल्याला 9 म्हणावं लागेल. मग 15 × 9 किती असतं, 135 असतं. पण आता साईन इथं चिन्ह कोणतं येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे का पॉझिटिव्ह येणार आहे, तर आपल्याला इथं दिसते निगेटिव्ह साईन. आणि इथं कोणतंही साईन दिसत नाही म्हणजे कोणतं साईन असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे इथं निगेटिव्ह ऋण साईन वजा आणि इथं अधिक पॉझिटिव्ह मायनस प्लस. आपण काय शिकलो, वेगवेगळे चिन्ह असतील तर उत्तर काय येतं, आपलं निगेटिव्ह नंबर येतो. मग आपल्या इथं साईन काय येणार आहे, निगेटिव्ह साईन येणार आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे दोन पॉझिटिव्ह, तर बघा पुन्हा एकदा, दोन निगेटिव्ह नंबर असतील तर त्यांचा प्रोडक्ट काय येतो, पॉझिटिव्ह नंबर येतो. एक निगेटिव्ह नंबर असेल, दुसरा पॉझिटिव्ह नंबर असेल, त्यांचा प्रोडक्टसुद्धा काय येतो, निगेटिव्ह नंबर येते. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचं, दोन्हीच्या दोन्ही काय आहेत, इथं निगेटिव्ह नंबर आहेत, त्यांचा प्रोडक्ट काय येणार, पॉझिटिव्ह नंबर येणार. आणि इथं काय आहे, एक निगेटिव्ह नंबर आहे, इथं चौथ्या गणितामध्ये एक निगेटिव्ह नंबर आहे आणि एक पॉझिटिव्ह नंबर आहे, त्यांचा प्रोडक्ट काय येणार आहे, निगेटिव्ह नंबर येणार आहे गुणाकार. मग अशा पद्धतीने आपण गुणाकार केलेले आहेत. तर आपल्याला प्रॅक्टिस सेट 8 जो आहे आपला, तो काय करायचा आहे, अशा पद्धतीने सोडवायचा आहे. सगळं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपण जे आता जे 4 रूल शिकलो, काय शिकलो 4 रूल, की प्रोडक्ट आप आपल्याला कळलं की दोन पॉझिटिव्ह इंटिगर्स असतील, दोन पॉझिटिव्ह इंटिगर्स असतील तर त्यांचा प्रोडक्ट काय येतो, पॉझिटिव्ह येतो, हे आपण शिकलो. त्यानंतर अजून हेही शिकलो की एक पॉझिटिव्ह असेल आणि एक निगेटिव्ह असेल, एक पॉझिटिव्ह असेल आणि दुसरं निगेटिव्ह असेल इंटिगर्स, त्यांचं प्रोडक्ट काय येतं, निगेटिव्ह इंटिगर्स येतं. त्याच्यानंतर आपण हेही शिकलो की दोन्हीच्या दोन्ही निगेटिव्ह प्रोडक्ट नंबर आहेत, दोन्हीच्या दोन्ही काय आहेत, निगेटिव्ह नंबर आहेत, तर त्यांचा प्रोडक्ट काय येतो, पॉझिटिव्ह नंबर येत असतो. हे सर्व आपण शिकलेलो आहोत. ह्याचा आधार घेऊन आपल्याला प्रॅक्टिस सेट 8 सोडवायचा आहे, जो की खूप सोपा आहे. प्रॅक्टिस सेट सोडवा. थँक्यू.